अजित पवार शिंदे सरकार में शामिल होने के बाद राज्य की राजनीति में फिर एक बार जो हलचल मची हुई है। नेताओं द्वारा अपनी पार्टी के कार्यकर्ताओं के साथ बैठकों का सिलसिला तेज हो रहा है और इसी श्रृंखला में शरद पवार राज्य के अलग अलग भागों का दौरा करते नजर आ रहे हैं। तो वहीं राज्य के पूर्व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज से 2 दिवसीय विदर्भ दौरे पर है। इसी दौरे को लेकर राज्य के वन एवं सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार ने तंज कसा है। ठीक आहे, मजबुरी आहे, काय करतील। पहिले कोरोनामध्ये दौरा केला असता तर कदाचित एकनाथ शिंदेजी आमच्यासोबत आलेच नसते ना, तेव्हा काहीच केलं नाही, घरी बसलेत, म्हणून आता दौरा करावा लागतो। शेवटी कधी ना कधी कष्ट करावे लागते। एक तर अगोदर अभ्यास करा बाकी जीवन सुखाचं, आणि पहिले अभ्यास केला नाही तर बाकी जीवन मग कष्टाचं, असं साधारणतः सूत्र असतं। हे आमच्या शिक्षकांनी अभ्यास करताना सांगितलं होतं, त्यांच्या शिक्षकांनी कदाचित त्यांना सांगितलं नसावं। नाही, शेवटी असं आहे की भाजप म्हणूनही आम्ही जेव्हा आरोप केले तेव्हा ते आरोप होते, आणि या आरोपाच्या संदर्भामध्ये शरद पवार साहेब, उद्धव ठाकरे साहेब मुख्यमंत्री असताना क्लीन चीट दिली। मग आता एक गोष्ट उद्धव ठाकरे साहेब किंवा शरद पवारांना सांगावं लागेल की आम्ही खोटं बोलणारे नेते आहोत आणि आम्ही खोटी क्लीन चीट दिली। आता तुम्ही क्लीन चीट दिली, आरोप करणे याचा अर्थ स्पष्ट आहे की आरोप केल्यानंतर त्याचा तपास व्हावा, त्यांनी तपास केला, क्लीन चीट दिली। आता क्लीन चीट दिल्यावर ते आमच्यात आल्यावर आता जर तुमचं पोट दुखत असेल तर मग त्याला तर औषधीच लागेल।